मला वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि मला वाटतं सर्वच राजकीय पक्ष हे महाराष्ट्र शांत ठेवण्याचा नियमित प्रयत्न करतात. महाराष्ट्राची संस्कृती आहे. माननीय भुजबळ साहेबांचा कालचा जो विषय किंवा आजचा विषय होता मला वाटतं तो एवढाच होता की माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये स्वतः शरद पवार साहेब आणि सर्वपक्षीय नेतृत्वाने जो मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला मराठा आरक्षण संबंधाने मराठा आरक्षण देताना मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे त्याच्याकरता भाजपाने सुद्धा ठराव करून मुख्यमंत्र्याला मागणी केली आहे. पण हे करत असताना ओबीसीची कुठली टक्केवारी कमी करू नये असा एक मताने ठराव झाला आणि मला वाटतं भुजबळ साहेबांच्या बोलण्याचे तात्पर्य हेच आहे. ते वेगळ्या पद्धतीने घेतलं असेल पण तात्पर्य एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण इतर समाजाचं आरक्षण कमी करू नये हीच सर्वपक्षीय बैठकीची मागणी होती. खरी आहे की काही ठिकाणी ओबीसी समाजाचे घरं होते अजूनही समाजाचे घरं होते पण हा चौकशीचा भाग आहे. माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री चौकशी करतायत आणि योग्य व्यक्तीला शासनही करतायत त्यामुळं सरकार जर गंभीर असेल आणि सरकार त्यांना शासन करत असेल तर मला वाटतं समोर येईलच कुणी कुणी काय केलं कुणी कुणी काय केलं. आजकाल CCTV सर्व्हिलन्स आहे त्यातनं सत्य बाहेर येत असतं. मला वाटतं की भुजबळ साहेबाच्या बोलण्याचं तात्पर्य जे होतं ते तात्पर्याचा त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे की एकदा सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यासमोर जे ठरलं तेच महाराष्ट्रात झालं पाहिजे. 13 कोटी जनतेच्या सर्वच पक्षांनी एक मताने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे आणि हेही ठरलं आहे की कोणत्याही समाजाचा आरक्षण कमी करू नये. भुजबळ साहेबांच्या बोलण्याचं हेच त्या ठिकाणी कालचं मतितार्थ होता असं मला माझं काही भुजबळ साहेबांशी बोलणं झालं नाही. त्यांनी मला कुठलाही फोन केला नाही माझं काही बोलणं झालं नाही पण त्यांच्या एकंदरीत TV वक्तव्यावरनं मला असं दिसतं. मी तुम्हाला दाव्यांनी सांगतो ज्या पद्धतीने 2014 ते 2019 काळात मी मंत्री होतो मी स्वतः बघितला आहे. देवेंद्रजींनी शेकडो बैठका घेऊन मराठा समाज कसा आर्थिक आणि मागास त्या ठिकाणी आहे याकरता ज्या पद्धतीने रिपोर्ट तयार केले ज्या पद्धतीने समित्या तयार केल्या ज्या पद्धतीने आयोग तयार केले आणि रात्ररात्र जागून कायदेशीर आरक्षण देण्याचा मराठा आरक्षणाला प्रयत्न केला चंद्रकांत दादाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आम्ही सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी होतो मंत्रिमंडळाने एकमताने मान्यता दिली विधानमंडळाने एकमताने मान्यता दिली सर्व समाजाच्या सर्वपक्षीय लोकांनी मान्यता दिली. मला हे 100% मान्य आहे की देवेंद्रजी यांनी ज्या पद्धतीने आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात टिकवलं उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली नसती उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजीच्या आणि आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर देवेंद्रजींनी जीवाचं रान करून सुप्रीम कोर्टमध्ये उच्चस्तरीय वकील लावून मराठा समाज मागास आणि आर्थिक दुर्बल कसा आहे हे सिद्ध करून दाखवलं असतं. ही क्षमता केवळ देवेंद्र फडणवीसामध्ये होती आणि म्हणून मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे की आज जो महाराष्ट्र पेटवायला जर जबाबदार कोण आहे तो माननीय उद्धव ठाकरे आहे. माननीय शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करण्याकरता षडयंत्र केलं आणि नाना पटोलेजी तुम्ही त्या षडयंत्रामध्ये होते त्यामुळं तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. खरे या ठिकाणी मारक जे आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचे हे महाविकास आघाडी सरकारमधले नेते आहेत या बोलण्यावर मी ठाम आहे. देवेंद्रजीला कोणी विलन ठरू शकत नाही त्यांचा काम हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. मराठा समाजाच्या एक एक घराला एक एक बांधवाला माहिती आहे त्यांना कोणी विलन ठरू शकत नाही पण कन्फ्युजन तयार करतात या महाराष्ट्रात कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांच्या कामावर कुठतरी बोट ठेवण्याचा प्रयत्न येतो आणि म्हणून बोलावं लागतं आहे आणि हे सत्यता आहे. उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली मग उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री बनले त्यांनी आरक्षण का टिकवलं नाही का सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याकरता 4 वेळा दिल्लीत गेले नाही का त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टच्या मोठ्या वकिलाशी भेटले नाही का त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणावर सॉलिसिटर जनरलच्या चर्चा केल्या नाही फेसबुक लाईव्ह करत राहिले. जे मुख्यमंत्री 2 वेळात मंत्रालयामध्ये येतात 2.5 वर्षात ते काय मराठा आरक्षण टिकवणार आहे
आणि म्हणून मराठा समाजाला जे आज आंदोलन केले आहेत आज ते या भावनेने केले आहे की ते तर देऊ शकत नव्हते, त्यांनी तर डुबवलं होतं महाविकास आघाडीने, पण एकनाथ शिंदेचं सरकार देऊ शकतं आणि एकनाथजीवर मला या ठिकाणी विश्वास आहे आणि एकनाथजी शिंदेवर मला विश्वासही आहे आणि मला गॅरंटी आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायासमोर नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जाहीर वक्तव्य माननीय एकनाथ शिंदेनी केलं, खरं तर ते नेमके त्या ठिकाणी आरक्षण देण्याकरता केलं आहे, मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल असं मला वाटतं। नाही, मला पहिल्यापासून वाटतं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या भागात निवडणुका होत्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादाचं अनेक वर्षाचं कार्य त्या ठिकाणी आहे आणि अजितदादालाही मान्यता त्या भागामध्ये आहे, अनेक वर्षाचं काम आहे आणि त्यामुळं जो कार्यकर्ता रस्त्यावर काम करतो, कार्यकर्त्यासोबत काम करतो, कार्यकर्त्याच्या भावना त्या ठिकाणी जपतो, त्यांना यश मिळत असतात आणि अजितदादांनाही का मान्यता मिळाली महाराष्ट्रामध्ये, त्यांनाही त्यांच्या कामावर तर मिळालीच आहे, त्यांच्या नेतृत्वाला मिळालीच आहे, पण ज्या पद्धतीने अजितदादांनी महायुतीमध्ये प्रवेश केला तो या भावनेने केला आणि या वक्तृत्वाने केला की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे म्हणून मी महायुतीमध्ये चाललो आहे, याही शब्दाला जनतेने स्वीकारला आहे आणि म्हणून अजितदादांना महायुतींना सर्वांनाच आम्हाला मोठं यश या महाराष्ट्रात मिळालं आहे। शिंदेच्या शिवसेनेचा जो भाग आहे त्या भागामध्ये ग्रामपंचायत निवडणुका कमी होत्या, काही ठिकाणी आम्ही जास्त आहोत, विदर्भात आम्ही जास्त आहोत, त्या ठिकाणी मराठवाड्यात आमचा भाग आहे, काही भागात कोणी कमी असतं काही भागात कोणी जास्त असतं, ग्रामपंचायत निवडणुका ज्या भागात जास्त लागल्या जसं आता पश्चिम महाराष्ट्रात 3-4 जिल्हे जे अजितदादाच्या प्राबल्याला त्याच्या भागात जास्त लागल्या आहेत, त्याच्यामुळं काही ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्र नव्हता पण खऱ्या अर्थानं चांगलं यश मिळालं आहे, याच्याबद्दल मला अभिमान आहे। मी मोदीजी, देवेंद्रजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथजी, अजितदादा आणि महाराष्ट्राचा आणि केंद्रातल्या सरकारचा आभार मानतो, या दोन्ही सरकारनं जे उत्कृष्ट कामं केले आणि महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीने 2.5 वर्ष महाराष्ट्र मागे आणला आम्हाला याचं यश मिळालं आहे आणि त्यामुळं हे चांगलं यश आहे, मी मतदारांचा आभार मानतो। ज्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या थेट सरपंचाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेजींना 6व्या क्रमांकावर जावं लागलं, शरद पवार साहेबांना 5व्या क्रमांकावर जावं लागलं, तर मातोश्रीवर ते आत्मचिंतन आणि चिंतन मंथन करायला गेले असतील, सॉरी सिल्वर वर्कवर।